बातमी रायगडमधून आहे. रायगडच्या महायुतीमध्ये फटाके वाजू लागलेत. आम्हाला मित्रपक्षाकडूनच धोका आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादीला डिवचलंय. रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. शिवसेना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलेलं आहे. आम्हाला विरोधकांची भीती नाहीये, ते त्यांचं राजकारण करतायत, परंतु महायुतीमधील घटक पक्ष आपल्या सरकारमधील निधी घेऊन आपल्याच सरकारच्या माध्यमातून विकास कामं करून आपल्याशीच दगाबाजी करण्याचं काम रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. परंतु घटक पक्षाचा जो उल्लेख महेंद्र थोरवे साहेबांनी केला आहे या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांबरोबर मी स्वतः बोलणार आहे. मी महेंद्र थोरवे साहेबांना देखील आता विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये एकामेकामध्ये गैरसमज दूर करणं ही गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीनं निवडणूक लढणार आहोत. जेव्हा महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचं वागू नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे.